हिवरे बाजारच्या धर्तीवर मराठवाड्यात पाणी अडवण्याचं काम प्रत्येक गावात करण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती नवनियुक्त विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी एमसीएनशी बोलताना दिली आहे. मराठवाड्यातील जनतेला नेहमी दुष्काळाचा सामना करावा लागतो. यावर्षी चांगला पाऊस झाला त्यामुळे जागोजागी पाणी दिसत आहे, परंतु दरवर्षी असा पाऊस होईल असं नाही. जलयुक्त शिवारची मोठ्या प्रमाणात कामे झाली, यातही भरपूर पाणी अडवल्या गेलं आहे. हे पाणी जिथल्या तिथेच जिरलं पाहिजे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत अशी माहिती विभागीय आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर यांनी दिली. मराठवाड्यातील प्रत्येक गावात पाणी अडवा, पाणी जिरवा, हिरवे बाजारचा पॅटर्न राबविला जाणार असल्याची माहिती डॉक्टर पुरुषोत्तम भापकर यांनी दिली. आता जे कामं झाली त्या कामामध्ये आणखी तांत्रिकदृष्ट्या सक्षमता कशी राहील हे पाहण्याचे डिपार्टमेंटचे प्रयत्न चालू आहेत आणि करते डिपार्टमेंट. त्यासाठी एन जी ओचा सहभाग आहे, हे सगळ्या लोकांना बरोबर घेतलंच आहे. मूळ मुद्दा असा होता की ज्यावेळेस आता सुरू झालं जलयुक्त त्यावेळेस पहिली डायर नीड ही होती की पाणी आडवा पाहिजे. मला असं वाटतं की पहिली गरज होती की ज्या ज्या पद्धतीनं जमेल हे सगळं राज्य धानलेलं आहे, ज्या ज्या पद्धतीनं जिथं जिथं जमेल तिथं तिथं पाणी आलं टिकणं तरी ते परत मग आता भूगर्भात गेलं पाहिजे, चक्र आलं पाहिजे, उपसा कमी झाला पाहिजे, त्याच्यावर काही बंधनं असली पाहिजे, काही प्रोटोकॉल ठरला पाहिजे, हे तर आलंच आणि ते सगळं होतं आहे. आता इतकं पाणी निर्माण करण्यासाठी आपलं काय काय केलं पाहिजे हे ठरवावं, त्याच्याप्रमाणे कामं घेतली जाणं. कुठं काही 50 लाखाची, कुठं एखाद्या 40 कोटीची, कुठं 70 लाखाची ही कामं घेणं, त्या कामावर एक ह्या समितीच्या माध्यमातून वॉच ठेवणं, लोकांचा सहभाग घेणं. लोकांनी प्रचंड मोठ्या स्वरूपात त्याच्यात भरसहभाग घेतलेला आहे. म्हणजे श्रम तर केलंच लोकांनी, पैसे पण दिले लोकांनी, 500-600 कोटी रुपये जवळपास सरकारने वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना मिळाले आहेत. सगळं तंत्र, टेक्नॉलॉजी, पैसा, प्रशासन, शासन आणि सामान्य माणसं असं एकत्र येण्याची प्रक्रिया झाली त्याच्यामध्ये.